चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असूनही गावोगावी मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री व वाहतूक सुरू आहे. अशातच गुगुस ठाणे हद्दीत येत असलेल्या पांढरकवड्या गावात दिवस रात्र अवैध दारूची तस्करी व वाहतूक होते आहे. त्यामुळे गावातील तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे. त्यामुळे आज दारू बंद करण्यासाठी महिलांनी एल्गार मोर्चा काढला. तसंच गावात अवैधरित्या दारू विक्री करणारे सुरेश नगराळे, विठ्ठल वाढगुरे या दोन दारू विक्री करणाऱ्यांना गावातील काही महिलांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलंय. त्यानंतर गावातील दारूची अवैध वाहतूक व विक्री थांबावी अशी मागणी करण्यात आली. तसं निवेदन पोलीस निरीक्षक गांगुर्डे यांना देण्यात आलं. यावेळी सरपंच सुरेश तोतळे, ग्रामपंचायत सदस्य अर्चना गावंडे, सचिन टिपले आदींची उपस्थिती होती. गावातील दारू बंद करण्यात यावी. मेंबर लोकांच्या घरी सुद्धा दारू विकणे चालू आहे. त्यांनी आपलं मेंबर पद सोडून द्यावं. दारू विकायची असेल तर राजीनामा देऊन द्यायचा आपल्या पदाला. आम्हाला मानसिक त्रास होत आहे दारू पासून. त्यांनी जर बंद नसेल करत तर आम्ही बाया चौका चौकामध्ये दारू बसून विकू. सर्व पूर्ण गावातले पुरेपूर बंद पाहिजे. आम्हाला खूप त्रास आहे. आणि ग्रामपंचायत वाले पोलीस लोक सर्व दुर्लक्ष करत आहेत. तरी त्याचा प्रश्न आहे का बा, दारू भरपूर दिवसापासून चालू आहे. ग्रामपंचायत वाले काही करू शकत नाहीत. याच्या पहिले मी या महिला मंडळाला सांगत आहो का बा, आम्ही 2-3 वेळा SP ला, कलेक्टरला, भुगुस पोलीस स्टेशनला वारंवार ठरावानुसार कागदपत्रे मी हे अप्लिकेशन करून सुद्धा 2-4 दिवस बंद करतात. आणखी 4-5 दिवसांना ते चालू करतात. त्याच्यामुळे हे सगळं सरकारी याच्यावर नियंत्रण नसल्यामुळे हे का आता ग्रामपंचायतवाले आम्ही जे काही कारवाया करत आहोत त्याच्या आता कारवायानुसार ते काही चालू नाही राहिले. त्याच्यामुळे मला एक आग्रहाची विनंती आहे की SP साहेब, आपले पोलीस अधीक्षक SP साहेब आणि भुगुस पोलीस स्टेशनचे ठाणेदार गांगुडे साहेब यांना मला आग्रहाची विनंती आहे की त्यांनी येऊन तत्काळ या दारूचा विल्हेवाट लावा. कारण गावामध्ये खूप त्रास होऊन राहिलेला आहे आणि या महिला मंडळाला तर खूप त्रास होत आहे. सगळ्यांनाच त्रास होत आहे. त्याच्यामुळे या महिला मंडळ खूप त्रासून गेलेलं आहे. तरी मला अशी आशा आहे की हे लवकरात लवकर SP साहेब आणि पोलीस स्टेशन घुगुस यांनी तात्काळ हे दारूचे धंदे बंद करतील अशी मला आशा आहे.